एका भरधाव वाहनानं आज दुपारी कोल्हापूर शहरामध्ये धुमाकूळ घातला या वाहनानं ना जयंती नाल्याजवळ चार मोटरसायकलींना धडक दिली त्या तिघे जण गंभीर जखमी झाले तर बसंत बहार रोडवर एका मोपेडलाही धडक दिली त्यामध्ये एक वृद्ध गंभीर जखमी झाला त्यानंतर हे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं वेगात गेलं या वाहनात मद्यधुंद अवस्थेतील चार तरुण असल्याचं नागरिकांनी सांगितलं अपघातग्रस्त वाहन सर्किट हाऊसच्या मागील बाजूस आढळून आला असून ते पोलिसांनी ताब्यात कोल्हापूर शहरात आज दुपारी एका चार चाकी वाहनाचा थरार घडला या वाहनानं जयंती नाल्याकडून दसरा चौकाकडे येत असताना एका पाठोपाठ एक अशा सलग चार मोटरसायकलींना धडक दिली त्यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले तर मोटरसायकलींचंही नुकसान झालं धडक दिलेल्या या वाहनांच्या गार्ड आणि बंपरचे तुकडे रस्त्यावर पडले होते सुसाट वेगात विनस चौक मार्गे बसंत रोड रोडकडे आलेल्या या वाहनानं आणखी एका मोपेडला जोराची धडक दिली त्यामध्ये एक वृद्ध गंभीर जखमी झाला या अपघातामुळे शहरात प्रचंड गोंधळ उडाला होता रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती अपघातग्रस्त वाहन वॉल्वो कंपनीचं असून ते वाहन सर्किट हाऊसच्या पिछाडीला रस्त्यात सोडून वाहनातील तरुणांनी पलायन केले हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले